Hello, hello students. Today we are going to learn Standard 9 Subject English 1.2, the fun they had. In the last video, we have seen about the book which was formed by Margie and Tommy, and they were discussing about it. Now the remaining part on page number 6. He was a round little man with a red face and a whole box of tools with dials and wires. And now that county inspector, means Robert, who was repairing that computers, mechanical teacher or mechanical इन्स्पेक्टर इज कॉल्ड अ काउंटी इन्स्पेक्टर, म्हणजे जो नीट करणारा असतो, कॉम्प्युटर वगैरे नीट करणारा व्यक्ती, त्याला काउंटी इन्स्पेक्टर असं म्हटलेलं आहे. तर त्याच्याकडे ते घेऊन जातात. तो माणूस कसा आहे, तर तो दिसायला थोडासा गुटका आहे, त्याचा चेहरा लाल आहे आणि त्याच्याजवळ सगळे टूल्स आहेत, हत्यारे आहेत किंवा डायल्स आहेत, वायर्स आहेत, वेगळ्या प्रकारचं सगळं साहित्य वगैरे आहे. ही स्माइल ॲट मार्गी and gave her an apple, then took the teacher apart. त्याने काय केलं, सुरुवातीला मार्गीला त्या ठिकाणी एक सफरचंद खायला दिलं आणि जे काही टीचर आहे, टीचर म्हणजे जे कॉम्प्युटर आहे, त्याला बाजूला ठेवलं. मार्गी हॅड होप्ड ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन, बट ही न्यू हाऊ ऑल राईट. And after an hour or so, there it was again, large and black and ugly, with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. मार्गीला सुरुवातीला वाटलं की या ठिकाणी ते कॉम्प्युटर पुन्हा स्टार्ट होणार नाही, रिस्टार्ट होणार नाही, किंवा त्याच्यात जे लेसन आहे ते पुन्हा दिसणार नाही, टेस्ट पुन्हा येणार नाही असं त्याला अपेक्षित होतं. परंतु तसं काही घडलं नाही. थोड्या वेळ गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या टीव्हीच्या स्क्रीनवरती एक ब्लॅक स्क्रीन आली आणि त्या ब्लॅक स्क्रीनमध्ये त्या मोठ्या विचित्र दिसणाऱ्या त्या ब्लॅक स्क्रीनमध्ये स्क्रीनवरती त्या ठिकाणी काही लेसन दिसत होते सगळे आणि त्याच्यावर काही प्रश्न विचारलेले होते. दॅट वॉजन सो बॅड. द पार्ट मार्गी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट वेअर शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स. आता हे कॉम्प्युटरवरती स्क्रीनवरती जे काही दिसायला लागलं किंवा जे काही पुस्तकांची धड्यांची नावं होती ती दिसू लागली, हे काय फारसं महत्वाचं किंवा फार वाईट घडलं असं नव्हतं. परंतु सगळ्यात वाईट गोष्ट त्यासाठी जी होती की ज्या ठिकाणी ते टेक्स्ट पेपर किंवा जे होमवर्कचा बॉक्स होता त्या कॉम्प्युटरमध्ये, तो त्या ठिकाणी तिला फार दुःखद असं वाटत होतं. शी ऑलवेज हॅड टू राईट देम कट आउट इन अ पंच कोड. दे मेड हर लर्न वेन शी वॉज 6 इयर्स ओल्ड अँड मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम. ती नेहमी त्या ठिकाणी अशा प्रकारे कोडवर्डमध्ये कोडमार्कमध्ये त्या ठिकाणी ती अगदी 6 वर्षे असल्यापासून ते शिक्षण घेत होती कॉम्प्युटरवरती. आणि ते मेकॅनिकल टीचर जे होतं, यांत्रिकी जे काही रोबोट होतं किंवा जे शिक्षक होतं, ते त्या ठिकाणी तिला तिचे मार्क कॅल्क्युलेटेड अगदी काही क्षणामध्ये करत होतो. सर दी इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेड मार्गीज बेड. ही सेड टू हर मदर, इट्स नॉट द लिटिल गर्ल्स फॉल्ट मिसेस जोन्स, आय थिंक द ज्योग्राफी सेक्टर वॉज गिअर अ लिटिल टू वीक. आणि नंतर त्यांनी ते कॉम्प्युटर दुरुस्त झाल्यानंतर मार्गीच्या डोक्यावरती थाप मारली आणि थोपटलं डोक्यावरती आणि त्यांनी त्याच्या आईला सांगितलं की यामध्ये मार्गीची कुठल्याही प्रकारची चूक नाही, तर त्या ठिकाणी त्या टेस्टमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे किंवा अडचण आहे ज्योग्राफीच्या टेस्टमध्ये, ते त्याचं जे स्पीड आहे ते स्पीड थोडंसं वाढलेलं होतं. दोज थिंग्स हॅपन समटाईम्स, आणि अशा गोष्टी ह्या काही वेळेस घडत असतात या बाबतीमध्ये. आय हॅव स्लोड इट अप टू अँड ॲव्हरेज 10 इयर लेवल, आणि त्याचं जे स्पीड आहे
की मी आता ऍव्हरेज 10 इयर्सच्या मुलांना जे सुटेबल असतं तशा प्रकारचं जे स्पीड म्हणजे त्याची जी गती आहे ती मी केलेली आहे. ऍक्च्युली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी अँड ही बॅटेड मार्गी इज लेट अगेन. आणि मार्गीला पुन्हा डोक्यावरती तिच्या फोकट तो म्हणाला आता हिच्या मानाने जे काय ऍव्हरेज स्टुडंटच्या मानाने जी काय प्रोग्रेस आहे विकास प्रगती झालेली आहे ती समाधानकारक आहे. मार्गी वॉज डिसअपॉइंटेड. शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. दे हॅड वन्स टेकन प्रॉमिस टीचर अवे फॉर नियरली अ मंथ बिकॉज द हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँक्ड आउट कम्प्लिटली. आता हे कॉम्प्युटर चालू झालं ही दुःखद गोष्ट होती मार्गीसाठी कारण तिला अशी अपेक्षा होती किमान एक 15 दिवस किंवा महिनाभर तर त्या ठिकाणी कॉम्प्युटर आता बंद राहणार आणि आपल्याला अभ्यास करावा लागणार आणि टेस्ट द्यावं लागणार नाही. कारण जेव्हा टॉमीचं कॉम्प्युटर किंवा जे मेकॅनिकल टीचर आहे ते बिघडलेलं होतं तेव्हा जवळजवळ दुरुस्तीसाठी 1 महिना लागलेला होता आणि त्यामुळं तिची अपेक्षा बंद झाला होता आणि त्यामुळे थोडीशी ती नाराज झाली. सो शी सेड टू मदर टॉमी व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. आणि म्हणून ती टॉमीला म्हणते व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. प्रत्येक जण म्हणजे सर्वजण शाळेबद्दल का घेतात. टॉमी लुक्ड ऍट हर विथ व्हेरी सुपेरियर आयज. टॉमी थोडस आपले डोळे मोठे करून तो तिच्याकडे बघतो आणि म्हणतो बिकॉज इट्स नॉट अवर काइंड ऑफ स्कूल सुपेरियर. कारण ते जे शाळा होत्या ते आपल्यासारख्या शाळा त्या वेळेच्या नव्हत्या. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स अगो. ही ऍडेड लॉफ्टीली प्रोनाउन्सिंग द वर्ड केअरफुली सेंचुरीज अगो. त्यांनी सांगितलं की कित्येक शतकापूर्वीची शाळा आहे आणि त्यामुळे ती शाळा नक्कीच आपल्या शाळेपेक्षा वेगळी आहे. आणि थोडस त्यांनी गर्विष्ठ होऊन त्या ठिकाणी त्या शब्दाचं प्रोनाउन्सिएशन केलं उच्चार केला काळजीपूर्वक तो शब्द उच्चारला सेंचुरीज अगो म्हणजे शतकापूर्वी. मार्गी वॉज हर्ट. वेल आय डोंट नो व्हाट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल that time ago. She read the book over his shoulder for a while then said anyway they had a teacher. आणि मार्गी थोडीशी दुःखी झाली त्यामुळे दुःखी झालेली होती. ती म्हणाली पुढे वेल आय डोंट नो व्हाट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाइम ऍगो. त्यांना कुठल्या प्रकारची शाळा होती याबद्दल मला काही म्हणायचं नाहीये. शी रेड द बुक ओव्हर ही शोल्डर फॉर अ व्हाईल. तिने आपल्या खांद्यावर पुस्तक बघायला वाचलं आणि म्हणाली एनिवे दे हॅड अ टीचर. कसं कसणार त्या शाळा पण त्यांना त्यावेळेस किमान एक टीचर म्हणजे शिक्षक तर होता. शुअर दे हॅड अ टीचर बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर इट वॉज अ मॅन. आणि कमी तिला सांगतो नक्कीच त्या ठिकाणी शिक्षक होते पण आताचे शिक्षक आपल्याला रेग्युलर आहेत म्हणजे कॉम्प्युटर. तसं त्यावेळेस त्या ठिकाणी टीचर नव्हते तर त्यावेळेस टीचर कोण होतं अ मॅन एक माणूस त्या ठिकाणी शिक्षकाचं काम करत होता. अ मॅन व्हाट कुड अ मॅन बी अ टीचर. आणि तिला आश्चर्य वाटलं ते म्हणजे माणूस आणि तो काय त्या ठिकाणी टीचर म्हणून काम करणार. वे ही जस्ट टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स and give them homework and ask them questions. आणि मग त्याने सांगितलं टॉमीनं की तो टीचर म्हणजे जो मॅन हा टीचर जो होता शिक्षक होता त्या काळामध्ये तो मुलांना गोष्टी सांगायचा आणि त्याच्यावरती काही होमवर्क म्हणजे घरचा अभ्यास आणि काही प्रश्नही विचारायचा. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. त्याच्यावर तिचं मत व्यक्त करते की माणूस म्हणजे शिक्षक माणूस हा शिक्षक जो आहे तो पुरेसा नाही म्हणणार. शुअर ही इज माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. त्यावर कमी सांगतो नक्कीच तो पुरेसा होता किंवा तज्ञ होता. आणि पुढे तो सांगतो माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. माझ्या वडिलांना जेवढं माहीत आहे तेवढंच त्या टीचरला सुद्धा सगळी माहिती
कोणती? ही नोज ऑलमोस्ट एज मच आय बेटच्या, आणि त्याला मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे खात्रीनंच त्या टीचरांना सगळी माहिती असणार. मारियो वॉजन प्रिपेअर टू डिस्प्यूट दॅट. शी सेड आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. मारी त्या ठिकाणी या चर्चेला किंवा ह्या वाद घालण्यामध्ये इंटरेस्टेड नव्हती, तयारी तिची नव्हती तशी, आणि म्हणून ती म्हणाली की माझ्या घरामध्ये अशा प्रकारचा टीचर नक्कीच मला आवडणार नाही. टॉमी स्क्रीम विथ लाफ्टर. टॉमी मोठमोठ्याने किंचाळा आणि हसू लागला. यू डोंट नो मच मार्की. द टीचर्स डिडंट लिव इन द हाऊस. तो तिला सांगू लागला, तिला वाटते कॉम्प्युटर म्हणजे जसं शिक्षक घरामध्ये असतो कॉम्प्युटर, तसंच दुसराही टीचर त्या प्रत्येकाच्या घरामध्ये जात असेल आणि त्यांना शिकवत असेल, असे तिचा गैरसमज होता. आणि त्यामुळे टॉमी हसतो आणि तो पुढे सांगतो, यू डोंट नो मच, तुला याच्याबद्दल जास्त काही माहिती नाही मार्गी. द टीचर्स डिडंट लिव इन द हाऊस. शिक्षक हे त्यावेळेचे प्रत्येकाच्या घरामध्ये राहत नव्हते. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. कारण त्यासाठी एक स्वतंत्र अशी इमारत होती आणि सगळी मुलं त्या ठिकाणी त्या शाळेत जात होती. अँड ऑल द किड्स लर्न द सेम थिंग्स. आणि सगळ्या मुलांना एकसारखीच गोष्ट किंवा एकसारख्याच गोष्टी शिकवल्या जात होत्या. शुअर इफ दे वेअर द सेम एज. नक्कीच जर त्यांचं वय समान असेल किंवा एकसारखं वय असेल तर त्या सर्व एकसारख्या वयाच्या मुलांना सेम गोष्ट शिकवली जात असणार. बट माय फादर सेज अ टीचर हॅज टू बी ऍडजस्टेड टू फीड द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचेस. And that each kind of kid has to be taught differently. पण पुढे ते सांगते की माय मदर सेज, माझी आई अशी म्हणते की टीचर जे आहे त्याला ऍडजस्टेबल पाहिजे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनुसार किंवा प्रत्येक मुला मुलींचं जे माइंड आहे त्यानुसार शिकवणारा असला पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारे शिकवलं पाहिजे. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे दे. If you don't like it, you don't have to read the book. तो म्हणतो की पुढे जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे दे. मग ते तसं करत नसतील सगळ्या प्रकारच्या मुलांना वेळ शिकवण्याचं काम. मग तू काय कर, तुला जर आवडत नसेल तर मग ते पुस्तक कशाला वाचतेस तू? आय डिडंट से आय डिडंट लाईक इट. मार्गी सेट विकली. मार्गीने ताबडतोब उत्तर दिलं की मला असं काही म्हणायचं नाही की मला ते आवडत नाहीये, आवडलं नाही. आय डिडंट से आय डिडंट लाईक इट. मार्गी सेट विकली. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कोर्स. कारण तिला त्या अशा गमतशीर शाळेबद्दल तिला वाचायचं होतं किंवा वाचायला आवडलेलं होतं. दे वेरंट इव्हन हाफ फिनिश्ड वेन मार्गीज मदर कॉल्ड. मार्गी स्कूल आणि ते अगदी निम्म पूर्ण व्हायच्या अगोदरच त्या ठिकाणी तिच्या आईने आवाज दिला आणि तिला शाळेसाठी बोलवण्यात आलं. मार्गी लुकड अप. नॉट येट मम्मा. मार्गी थोडस वरती पुस्तकातून पाहिलं आणि आईला सांगितलं की आत्ताच नको आई. नाऊ सेड मिसेस जोन्स अँड इट्स प्रॉबेबली टाइम फॉर टॉमी टू. आणि आत्ताच तू यायचं, तुझी शाळेची वेळ झालेली आहे. आणि नक्कीच बहुधा टॉमीची सुद्धा त्या ठिकाणी शाळेची वेळ झालेली असणार. मार्गी सेड टू टॉमी, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. मार्गीने टॉमीला सांगितलं की मी तुझ्याबरोबर हे पुस्तक माझी शाळा संपल्यानंतर वाचू शकते का? मे बी ही सेड नॉन चॅलेंजली. ही वॉक्ड अवे विझलिंग द डस्टी ओल्ड बुक टक्ड बिनीथ हिज आर्म्स. ते जुनं पुस्तक ढूळ बसलेलं आपल्या जवळ त्यांनी ते पकडलं हातामध्ये आणि थोडस अविचाराने तो म्हणाला किंवा अविचाराने तो शिक्की वाजतो त्या ठिकाणी निघून गेला. मार्गी वेंट इन टू द स्कूल रूम. इट वॉज राईट नेक्स्ट टू हर बेडरूम अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन अँड वॉचिंग फॉर हर. आता मार्गी त्या ठिकाणी शाळेमध्ये म्हणजे तिच्या खोलीमध्ये गेली. शाळा म्हणजे तिची घरात असलेली एक खोली
आणि ती शाळा म्हणजे ती कॉलेज जी आहे ती तिच्या बेडरूमच्या समोरच एक्झॅक्टली होती. आणि ते कॉम्प्युटर सुरू होतं आणि ते टीचर दोन काय त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्याची वाट पाहत होतं. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाइम एव्हरी डे एक्सेप्ट संडे सॅटरडे अँड संडे बिकॉज हर मदर से लिटिल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न ॲट रेग्युलर आवर्स. आणि ते नेहमीच त्या ठिकाणी त्यावेळेस ठरलेल्या चालू असायचं आणि फक्त सॅटरडे आणि संडेला सोडून इतर दिवशी ते टीचर म्हणजे कॉम्प्युटर टीचर जे आहे ते सदैव त्या ठिकाणी ऑन असायचं चालू असायचं. आणि त्याची आई म्हणायची की या मुलांना जे आहे लहान मुलांना एक सवय झाली पाहिजे रेग्युलर त्या वेळेला अभ्यास करण्याची. द स्क्रीन वॉज लिट अप अँड इट सेड स्क्रीन सुरू झाली म्हणजे कॉम्प्युटरची स्क्रीन सुरू झाली आणि त्या ठिकाणी टुडेज अर्थमॅटिक लेसन इज ऑन द ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन्स आणि त्याच्यावरती लेसनचं नाव आलं की आज या ठिकाणी जो लेसन आहे तो कशावरती असणार आहे फ्रॅक्शन्सवरती. ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकाचे जे बेरीज वगैरे आहे त्याच्यावरती असणार आहे. प्लीज इन्सर्ट येस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. आणि दुसरी सूचना आली की कृपा करून तुमचा जो कालचा होमवर्क आहे तो योग्य त्या ठिकाणी इन्सर्ट करा म्हणजे सेव्ह करा. मार्गी डीड सो विथ अ साय मार्गीन त्याप्रमाणे सुस्कारा टाकून केलं. शी वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल्स दे हॅड वेन हर ग्रँड मदर्स ग्रँड फादर वॉज अ लिटिल बॉय. आणि ती त्या जुन्या काळातील जेव्हा त्यांची आजी तिची आजी किंवा आजोबा शाळेत होते त्या शाळेबद्दलचा ती विचार करू लागली. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहूड केम लाफिंग अँड शाउटिंग इन द स्कूल यार्ड सिटिंग टुगेदर इन द स्कूल रूम गोईंग होम टुगेदर ॲट द एंड ऑफ द डे. त्यावेळेची जी मुलं असतील असती विचार करू लागली की सगळी मुलं एकत्र जात असतील शेजारी पाजारी त्या ठिकाणी येत असतील हसत असतील खेळत असतील ओरडत असतील शाळेच्या मैदानामध्ये एकत्र शाळेत जात असतील क्लासरूममध्ये एकत्र बसत असतील आणि शाळेत जाताना सुद्धा ते एकत्र जात असतील शाळा सुटल्यानंतर घरी एकत्र जात असतील. दे लर्न द सेम थिंग्स सो दे कुड हेल्प वन अनदर विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट. एकच गोष्ट सगळे विद्यार्थी बरेच शिकत असल्यामुळं ते एकमेकांना त्यांच्या अभ्यासामध्ये होमवर्कमध्ये मदत करू शकत असतील. अँड द टीचर्स वे आर पीपल आणि त्यावेळेचे शिक्षक जे होते ते माणसं होती. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन वेन वी ॲड फ्रॅक्शन्स वन अपॉन टू अँड वन अपॉन फोर आणि त्यावेळेस स्क्रीनवरती ते गणित मेकॅनिकल टीचरने त्याला दिलेलं होतं ते फ्लॅश करत होतं. मार्गी वॉज थिंकिंग अबाउट हाऊ द किड्स मस्ट हॅव लव इट इन द ओल्ड डेज आणि मार्गी त्या ठिकाणी असं विचार करत होती की त्यावेळेच्या ज्या शाळा आहेत त्यावेळेच्या लहान मुलांना कशा आवडत असतील किती आवडत असतील. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड आणि ती फक्त त्या ठिकाणी त्यावेळेस ते गणित सोडवाय सोडून त्यावेळेची मुलं किती गंमत करत असतील किती मजा करत असतील त्या शाळेचा आनंद घेत असतील अशा प्रकारे ती विचार करत होती. इन दिस वे वी हॅव कम्प्लीट दिस लेसन हियर. थँक्यू सो मच.